आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा। हे साम्राज्य खूप मेहनतीने बनवलंय, कोणाच्या भुंकल्याने संपणार नाहीये। कुत्री पण ताट चालत्यात, पण आमचे सूत्र येरवडा जेल मधून आलत्यात। लावा ताकत। आजकाल फेसबुक इंस्टाग्राम सारख्या समाज माध्यमांवर स्वतःचे धारदार शस्त्राचे व्हिडिओ टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढली। अशा भाईंना पिंपरी पोलिसांनी चांगला धडा शिकवला। पिंपरीमधील 13 भाईंना पिंपरी चिंचवड गुंडाविरोधी पथकाने अटक केली। पिंपरी चिंचवड परिसरात अशा गुंडांची डोकेदुखी वाढल्याने धडक मोहीम राबवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला। आणि मागील 20 दिवसांमध्ये समाज माध्यमांवर नजर ठेवून बसलेल्या गुंडाविरोधी पथकाने तब्बल 13 जणांना अटक केली। विशेष म्हणजे यामध्ये ठराविक गुंड टोळीतले असून रावण साम्राज्य या समूहातील सदस्य आहेत। आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून बंदुका, जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्र देखील मिळाले आहे। आजकाल कोयता, तलवार या शस्त्रांसोबत फोटो काढण्याचं प्रमाण वाढलंय। काहींना ती मौज वाटत असेल, तरी कायद्याने असं करण्याला बंदी आहे। एवढंच काय, शस्त्राने केक कापणे, दहशत होईल असे व्हिडिओ अपलोड करणे यावर सुद्धा कायद्याने बंदी घातली आहे। त्यामुळे कायद्याने घालून दिलेले नियम सर्वांसाठी आहे, असं वक्तव्य पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले। यामध्ये अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाला जाधव, दीपक जयस्वाल, रोहन कांबळे, अमित मल्लाव, मंगेश माटेकर, अक्षय चौगुले अशा अटक करणाऱ्यांची नावं आहेत। हे रहिवाशी बालाजीनगर रावेत परिसरातील असून त्यांच्याविरोधात पुणे देहू रोड चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे। हे साम्राज्य खूप मेहनतीने बनवलंय, कोणाच्या भुंकल्याने संपणार नाहीये। वेळ आली दुनियेला सांगायची मी कोण आहे आणि मी काय करू शकतो। चुकीला माफी नाही।